नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी दीपक पळसुले, सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमी आहे अकोल्यातून। अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये शेतकऱ्यानं खाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पानांचा पानमळा फुलवला। रामचंद्र बरेठिया असं या शेतकऱ्याचं नाव आहे। 20 गुंठे क्षेत्रावर लावलेल्या पानमळ्यातून बरेठिया आता लाखोंचं उत्पादन घेत आहेत। त्यांच्या प्रयोगाला कृषी विभागानं मार्गदर्शन करत बळ दिलं। पाहूया अकोट। कधीकाळी विदर्भात पानांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला तालुका, दिवसेंदिवस हीच ओळख पुसत चालली आहे। पण रामचंद्र बरेठी यांनी मात्र ही ओळख जपण्याचा प्रयत्न केलाय। एकेकाळी राजकारणाचं मैदान गाजवणाऱ्या बरेठी यांनी आता कृषी क्षेत्रात प्रगती करायचं ठरवलंय। माजी नगराध्यक्ष रामचंद्र बरेठिया खाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कलकत्ता पानांचा मळा फुलवतायत। 20 गुंठ्यांवर शेडनेट उभारून त्यांनी कलकत्ता पानांच्या मळ्याची शेती केली आहे। कलकत्ता मिठा पान, लाल दांडीचे 5000 वेलीचे रोप कलकत्त्यातून मागवलेत। सध्या 1,05,000 रोप त्यांच्याकडे आहेत। या अर्ध्या एकराला 2.5 लाख रुपये खर्च कमीत कमी लागला आणि 12-13 हजाराचं नेट, त्याच्यामध्ये 8 लाख मला सबसिडी मिळाली। पण हा प्रयोग इथं मला तरी आज सध्या वाटतं की विश्वरी ग्रुपानं सक्सेस झालेला आहे आणि हा सक्सेस झालं तर सर्व लोक या शेतीकडे वळतील, कारण याच्यात भरपूर नफा आहे। कमी जागेत जास्त उत्पादन घ्यायचं जे धोरण आहे हे याच्यामध्ये सक्सेस होऊ शकते। पानांची शेती फुलवण्यासाठी त्यांचा गुरु होता यूट्यूब, सोबतच त्यांना कृषी विभागाचाही आधार मिळाला। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत त्यांना शेडनेट हाऊस मिळालंय। यासाठी 12.5 लाख रुपयांचा खर्च आलाय। 80% शासकीय अनुदान मिळाल्यानं त्यांना मोठा दिलासाही मिळालाय। या शेडनेट हाऊस मध्ये मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचन, त्याशिवाय पाण्याचे फवारे तयार केलेत, ज्यासाठी 2.5 लाखांचा खर्च आलाय। कुठलाही नवा प्रयोग करताना माती परीक्षण करणं फायद्याचं ठरतं, जे बरेठी यांनी केलं। लाखोंचा खर्च करण्यात आलेल्या पानाच्या शेतीतून वर्षातील 8 महिने पीक हाती येणार आहे, म्हणजे किमान 10-12 वर्ष या पान गळ्यातून उत्पन्न मिळणार आहे। प्रयत्न यासाठी केलं की विदर्भात हे कलकत्त्याहून मिठापट्टी पान येते आणि मिठापट्टीमध्ये 9 प्रकार आहेत आणि एक हिरवा दांडी कलकत्ता येते, त्याचे रेट अकोटमध्ये तरी 500-600 रुपये पान, म्हणजे ह्या पद्धतीचं असल्यामुळे मी असा विचार केला की बा हे शेती केली तर उत्पन्न जास्त येईल आणि म्हणून मी याच्याकडे लक्ष दिलं। लोकांना भेटलो, हरदा इथं जाऊन आलो, शेती पाहिली, कलकत्ता इथं जाऊन आलो, तिथं शेती पाहिली, नंतर मी असं हे केलं की आपल्या इथं करू। शेतात सद्यस्थितीत 5000 वेली आहेत। पहिल्या तोडणीमध्ये प्रत्येकी वेलीची 5 पानं तोडण्यात येतील। अशा प्रकारे महिन्यातून 3 वेळा, म्हणजेच पहिल्या तोड्यात 25,000, दुसऱ्या तोडणीत 25,000 आणि तिसऱ्या तोडणीमध्ये 25,000 असे एकत्रित महिन्यात 75,000 पानं विक्रीसाठी उपलब्ध होतील। एक कलकत्ता पान 3-5 रुपयांपर्यंत जाऊ शकतं, त्यानुसार महिन्याभराचं उत्पन्न 1.5-2 लाखांपर्यंत असू शकणार आहे। मला असं वाटतंय एका वेलीचे 5 पानं आपण तोडले एका वेळेस, महिन्यातून 3 वेळा तोडले तर आपल्याला 75 पानं याच्यात निघतील। 75 पानं, 75 पानं समजा आपण लोकांचा मार्केट सोळा 4 रुपये, 5 रुपये, 6 रुपये, 8 रुपये, 16, 1 रुपयाने समजा आपण विक्री केली तर 75,000 रुपये महिन्याची येऊ शकतात। पारंपरिक शेतीला फाटा देत वेगळेपणा जपण्याचा विडा बरेठी यांनी उचललाय। खरं तर शेतीतून सोनं पिकवायचं म्हटलं तर त्यासाठी कष्टासोबतच आधुनिक प्रयोगांची जोड देणंही गरजेचं आहे, जे रामचंद्र बरेठी यांनी केलंय। उमेश आलोणे, एबीपी माझा, अकोला। मानवानं विकासासाठी पर्यावरणावर अनेक वेळा घाव घातले, पर्यावरणाची हानी केली, त्याचाच दुष्परिणाम आपल्याला वेळोवेळी देखील पाहायला मिळाला। वाशिम जिल्ह्यातील अकोला नांदेड महामार्गावर बायपास उड्डाणपुलाच्या दरम्यान लावलेल्या पथदिव्यांच्या प्रकाशामुळे शेतीचं नुकसान होऊ लागलं। दिवसा ऊन आणि रात्री पथदिव्यांच्या उजेडामुळे सोयाबीन पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होतोय। याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। वाशिम मधलं जांभरून गाव, इथल्या शेतकऱ्यांची एकच व्यथा आहे, ती म्हणजे रस्त्यावरचे हे दिवे।
नांदेड अकोला महामार्गावर असलेल्या या पथदिव्यांचा मार्गालगतच्या सुमारे 200 एकर शेतीवर परिणाम झालाय. पथदिव्यांच्या प्रकाशामुळे सोयाबीन पिकांची फुलधारणा होत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नांदेड अकोला जे महामार्ग आहे त्याचा बायपास जे वाशिमपासून जे चाललेला आहे याच्या बाजूला मोठमोठेसे स्ट्रीट लाईट लागलेले आहेत. पुलाच्या शेजारीला असलेल्या शेतीमध्ये कुठल्याच प्रकारचं परागीकरण न झाल्याने शेतीमध्ये अशा प्रकारे जर पाहिलं आपण तर फुलधारणा किंवा फळधारणा झालेली नाही, याला कुठली सेंग लागलेली नाही. शेतीतील ज्या भागात लाईटचा प्रकाश पडत नाही तिथं चांगली फुलधारणा आणि फळधारणा झालीय, परंतु उर्वरित शेकडो एकरवरच्या पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे. सोयाबीनला जिथं जिथपर्यंत लाईटाचा उजेड चालला तिथपर्यंत त्याला मालच नाही. जिथपर्यंत त्याचा प्रकाश आहे लाईटाचा तिथपर्यंत बिलकुल काहीच नाही, त्याला मालच नाही. आणि त्याच्या बाजूला जे शेत आहे बाकी राहिलेलं अंधारातलं त्याच्यामध्ये नंबर एक माल आहे. तर या लाईटामुळं हे म्हणजे पहिले तर नुकसान झालंच झालं, पण आता लाईटामुळं पुन्हा होऊन राहिलं. त्याच्यात काहीतरी व्हायला पाहिजे, आमचं नुकसान भरपाई मिळायला पाहिजे. जिथं लाईट लावलेलं आहे तिथंच असं जवळपास काय 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 होत आहे का, त्याला फुलं धरतात आणि फुलं गळून चालले. जसं फुल धरल्यानंतर जसं शेंग यायला पाहिजे त्यातून कळी यायला पाहिजे, तर ते फुल धरते आणि दोन तीन आपल्याला असं वाटते बा फुलं धरले आणि दोन तीन दिवसांनी पाहिलं तर फुल गळून पडते खाली, त्याला कळी नाही काय नाही, डबल त्याला पागुरा फुटते आणि पानच म्हणजे वाढूनच राहिलं नसतं सोयाबीन. ते प्रकाश पडल्यामुळं काय होऊन राहिलं, आता खरीपाचं पीक येऊन राहिलेलं आहे, तर खरीपाच्या पिकाला आता सोयाबीनला तर त्या लॅम्पमुळं मालच धरत नाही आहे. बाकी जिथं प्रकाश आहे तिथं तर फुल बिलकुल नाही आहे आणि ते नुसतं वाढून राहिलं ना हिरवगार दिसून राहिलेलं आहे. आणि बाकी ठिकाणी जिथं अंधार आहे तिथं तर फुल वगैरे माल वगैरे भरपूर आहे. शेती जवळून रस्ता गेल्यानं विकास झाला, शेतात ये जा करणं, शेतमाल आणणं अगदी सोपं झालं, त्यामुळे शेतकरी आनंदात होते. पण त्याचे दुष्परिणाम आता जाणवायला लागलेत, त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी शेतकरी करू लागलेत. मागणी आमचं आता हे आता तर याने हे यावर्षीचं तर द्यायच पाहिजेत, पण हे जे लाईट येतं हे आजीवन द्यायला पाहिजेत, कारण हे लाईट काढायची हे नाही आमची काही अपेक्षा नाही की काढू नये, पण त्यानं लाईट थोडा उजेड कमी कराव आणि आमचं जे पिकाचं नुकसान झालं हे भरू हे करून द्या पाहिजे, शासनानं भरपाई करून द्या पाहिजे. किती शेतकरी तुमच्या परिसरात आहे आणि एकूण अशी किती उडानपूल आहेत सगळे? आमच्या जांभरुण नावजीचे 10 शेतकरी आहेत, असे 150 शेतकरी असतील पूर्ण, पण आमच्या जांभरुण नावजीचे 10-11 शेतकरी आहेत, 9-10-11. या सगळ्या प्रकारामागचं नेमकं कारण काय तर तेही पहा. सोयाबीनच्या पिकाला सरासरी तापमान 20-30 डिग्री सेंटीग्रेड जर मिळालं तर सोयाबीनचं उत्पादन चांगलं येते, परंतु रात्रीचे तापमान 12 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा कमी झाल्यास आणि दिवसाचे तापमान 35 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जर वाढल्यास सोयाबीनच्या उत्पादकतेवर निश्चित परिणाम होतो. त्याच्यामुळं संध्याकाळचं टेम्परेचर 12 डिग्रीपेक्षा जर वाढ झाली तर निश्चितच फुलधारणा त्याचा परिणामी फळधारणामध्ये होऊन उत्पन्नात घट येते. विकास कामांसाठी जमिनींचं अधिग्रहण केलं जातं, मात्र त्या विकास कामांमुळे शेतीवर होणाऱ्या परिणामांचाही विचार व्हायला हवा. पथदिव्यांमुळे अशा पद्धतीनं शेतीचं नुकसान झालं तर महामार्गाच्या आजूबाजूच्या परिसरात शेती करणं अवघड होईल, त्यामुळे या समस्येवर काय पर्याय काढला जातो हे पाहावं लागेल. वाशिमहून मनोज जयस्वालसह सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर यंदाच्या खरीप हंगामातील नवीन सोयाबीन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातील बीबी येथील बालाजी ट्रेडर्समध्ये सोयाबीनची खरेदी करण्यात आली. यंदाच्या खरीप हंगामातील जिल्ह्यातील ही पहिलीच सोयाबीन खरेदी ठरली असून सोयाबीनला प्रति क्विंटल 5,100 रुपयांचा भाव मिळाला. यावेळी परिसरातील अनेक सोयाबीन उत्पादक शेतकरी उपस्थित होते, मात्र या सोयाबीनला म्हणावा तसा दर मिळत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. आणि या बातम्यांसोबतच 7:12 बातम्यांमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी नवीन बातम्या घेऊन. मात्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.